पनवेल शेजारी पळसपे गावानजीक असणाऱ्या JWC या कंटेनर यार्डमध्ये एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नरदास पाटील वय वर्ष 44 असं मृत व्यक्तीचं नाव असून गेल्या 5 वर्षापासून मयत इसम या कंटेनर यार्डमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. रात्रपाळीत कंटेनर यार्डमध्ये येथे कंटेनर बॉक्स ठेवले जातात. या ठिकाणी झोपले असता कंटेनर उचलणाऱ्या मशीनखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 10 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की JWC कंटेनर यार्ड आहे, तर त्या ठिकाणी एका कंटेनरच्या खाली एक सुरक्षा रक्षक दबून मयत झालेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ स्टाफसह JWC कंपनी पळसपे इकडे रवाना झालो. त्या ठिकाणी गेलो तर 40 फुटी कंटेनरच्या खाली ते JWC कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक जो काम करतो तो रात्री झोपलेला असताना तर ते कंटेनर ऑपरेटिंग जे मशीन आहे ते कंटेनर ऑपरेटिंग मशीन चालवणार जो मशीन ऑपरेटर आहे त्यांनी त्याच्या ते निष्काळजीपणाने तो 40 फुटी कंटेनर तो सुरक्षा रक्षक झोपलेला होता त्याच्या अंगावरती वरून ठेवला. दरम्यान या प्रकरणी मशीन चालकाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलिसांद्वारे सुरू असून या भागाचे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत JWC कंपनीच्या व्यवस्थापनाने पीडित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचं कबूल केलं आहे. ॲक्च्युली नरदास पाटील म्हणून सिक्युरिटी गार्ड हा काल ऑन ड्युटी रात्री झोपला होता आणि जो रिस्टेकर ऑपरेटर असतो त्याने कंटेनर त्याच्यावर ठेवला, ते त्या रिस्टेकर ऑपरेटरला ते न दिसल्यामुळं तो ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यावर 1-2-3 कंटेनर ठेवल्यामुळं त्याचं कम्प्लीट बॉडी एकदम स्क्रॅच झाली आणि तो मृत्युमुखी पडला. 15 लाख रुपये त्यांच्या फॅमिलीला सोमवारी 15 लाख रुपयाचा चेक दिला जाईल आणि त्याचं जे लिगल कंपेन्सेशन आहे ते 7-8 लाख रुपये मिळल्या जाईल. ॲक्सिडेंटल असल्यामुळं इलिगल डिमांड आपण जास्त काही करू शकत नाही, त्याला त्याचं PF असेल, ग्रॅच्युटी असेल, हे सर्व मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपालसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.